नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण होते. आज आहे लक्ष्मी पूजा आणि आम्ही आता वाजलेले 12:30. दोघं जणी बाहेर चाललो काही कामासाठी. आल्यानंतर भेटूस पण मला सरप्राईज मिळालं, जिथून माझ्या साड्या नेहमी असतात. म्हणजे मी मला तिथले कलेक्शन आवडतं, व्हेरिएशन्स आवडतं आणि ही सुद्धा साडी तिथनंच आहे की भांडूपचं शॉप ते आमंत्रण. तर त्यांनी मला दिवाळीची भेट पाठवली. काय आहे ते माहीत नाही, आता आल्यानंतर बघू काय आहे. पण एक छानसं रोपटं पण पाठवलं आहे ते बघू, आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच. पण आत्ता आम्ही निघतो कारण खूप वेळ झाला आहे. मी आता माझ्या पाठी लागले अक्षरशः तू आवर मी माझं आवरलेलंच. बाहेर पडले की ट्रॅफिक हे हमकास भेटतं, पण आज नशीब मिळालं नाही. हवा तुम्ही बघताय कशी दिसते, एकदम धुसर आणि थोडंफार प्रदूषण हे असतंच. आता आपल्या हवेची क्वालिटी नेहमी सुधारायला हवी, त्यासाठी एक गोष्ट घरी मी घेऊन आलेली आहे, एअर प्युरिफायर. तर ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन. आधी सगळं आवरून मी रांगोळी काढायला घेतली, त्याच्यानंतर म्हटलं पूजा करूयात, कारण सगळ्यात आधी रांगोळी आणि ते त्याच्यातून आपण बाहेर पडलो की नंतर बाकीच्या गोष्टी करता येतात पटपटपट. आम्ही फराळ एकत्र बसून केला नव्हता, त्याच्यामुळे मग फराळ करायला घेतला. त्याच्यानंतर म्हटलं मी तयार होऊयात आणि पूजेची मांडणी करूयात, त्यासाठी माझं हे सगळं चाललं होतं. घरी आल्यानंतर थोडा फराळ आम्ही केला आणि मी म्हणजे फराळ केल्यानंतर पहिल्यांदा ती देवालाच दाखवलेला. आम्ही बसून एकत्र फराळ करायला असं म्हणजे गडबडच होती सकाळची, म्हणून आता मी केला बसून थोडा. आणि आता 5:30 झाले आहेत. 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत देवपूजेचा लक्ष्मीपूजेचा आहे मुहूर्त. तसं दिवसभर पण होताच, काल पण काही जणांनी केलेच. आता मी जाऊन तयार होते पटकन आणि मग पूजेची मांडणी इथे बाकी सगळं साहित्य आणून ठेवले. थोडं आणायचं ते सचिन आणायला गेलेत. आता पूजेची मांडणी जी आहे ती सगळी करून घेते, तुमच्याशी पूजा शेअर करते. हे आहे अगारोचं इम्पेरियल एअर प्युरिफायर, जे की 400 स्क्वेअर फूट एरियाच्या जागेत तुम्ही यूज करू शकता. हे 7-स्टेज प्युरिफिकेशन सिस्टीम सोबत येतं, कसं ते आपण पुढे बघणार आहोत. सगळ्यात तर आधी पॅकेजिंग मटेरियल आपण काढून घेणार आहोत. फ्रंट पॅनल ही काढून घेतल्यानंतर हे सगळं फिल्टरवरचं जे मटेरियल ते आपण काढून घेणार आहोत. सगळ्यात तर पहिलं हे प्री फिल्टर, त्यानंतर हे कोल्ड कॅटलिस्ट फिल्टर, हे फॉर्मॉल्डिहाइड रिमूव्हिंग आणि अँटीबॅक्टेरियल फिल्टर आहे. हे यूज करताना पण काळजी घ्यायची की हे जास्त असं प्रेस नाही करायचं. सगळ्यात आतील फिल्टर ग्रीन ट्रू हेपा फिल्टर H14, जे की बेस्ट इन क्लास हेपा फिल्टर आहे, जो की PM0.1 पार्टिकल्स इतक्या छोट्या पोल्युटंट्सला सुद्धा ट्रॅप करतो. हा फिल्टर तुम्हाला सगळ्याच एअर प्युरिफायरमध्ये नाही मिळणार, हा फक्त तुम्हाला अगारो इम्पेरियल एअर प्युरिफायरमध्ये मिळून जातो. त्यानंतर हे सगळे फिल्टर्स जसे सांगितले तसे लावायचेत. आता हे कंट्रोल पॅनल आहे ते आपण बघूयात. हे आहे कंट्रोल पॅनल, सगळे लाईट्स ग्रीन आहेत, याचा अर्थ असा आहे की एअर क्वालिटी चांगली आहे. ऑन ऑफ केल्यानंतर इथे तुम्हाला डिरेक्टली UV स्टेरिलाइजचा ऑप्शन मिळतो. त्यानंतर ऑटो बटनसुद्धा आहे, स्पीड तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे स्लीप मोडसुद्धा आहे की ज्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळी जेव्हा ऑन कराल एअर प्युरिफायर, जर तुम्हाला लाईट ब्लिंक व्हावी अशी वाटत नसेल तर तुम्ही ते ऑफ करू शकता 3 सेकंड होल्ड करून, आणि आवाजही अजिबात येणार नाही. त्यानंतर इथे टायमरसुद्धा दिली आहे, अप टू 12 तासापर्यंत तुम्ही टायमर जो आहे तो तुम्ही लावू शकता आणि परत 3 सेकंड होल्ड केल्यानंतर तुम्हाला परत दुसरी गोष्ट ब्लिंक झाल्यासारखी दिसेल. त्यानंतर मायनस आयोनायझर्स जे आहेत, जे की बाकीचे पोल्युटंट्स जे आहेत प्लस पार्टिकल त्यांना डाऊन करतात, तर ते सुद्धा बटन आहे. त्यानंतर चाइल्ड लॉकसुद्धा आहे, जे 3 सेकंडसाठी तुम्ही प्रेस केल्यानंतर हे पॅनल जे आहे ते लॉक होऊन जातं, म्हणजे मुलंसुद्धा ऑपरेट करू शकणार नाहीत. स्टार्टिंगला एअर प्युरिफायरचा डिस्प्ले हा ग्रीन कलरमध्ये दिसत होता, हळूहळू अनालाइज केल्यानंतर ते आता केशरी रंगामध्ये आले. माझ्या रूमची जी एअर क्वालिटी आहे ती फेअर आहे, त्याच्यामुळे हे केशरी रंगामध्ये दिसतं. आता तुम्हाला एक डेमो करून दाखवते. एअर क्वालिटी चांगली झाल्यानंतर मी अगरबत्ती लावली आणि ज्याच्यामुळे धूर हा निघू लागला. आता तुम्ही बघणार की ह्या डिस्प्ले पॅनलवरती जे रीडिंग्स आहेत ते कसे वाढू लागतात, अगदी रेड होऊन जातात. इथे तुम्ही बघताय की कंट्रोल पॅनलवरती, तुम्ही बघताय डिस्प्ले पॅनलवरती त्याची रीडिंग जवळजवळ 400 क्रॉस झालेली आहे. आणि त्यानंतर परत एअर प्युरिफायर त्यांचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे, हळूहळू रीडिंग जे आहे ते डिक्रीज होऊ लागतं. अशा प्रकारे अगारो एअर प्युरिफायर तुम्ही फक्त डिस्प्ले पॅनलने कंट्रोल नाही करू शकत, तर तुमच्यासाठी एक रिमोटसुद्धा दिलेला आहे आणि त्याने तुम्ही हे कंट्रोल करू शकता. सगळे डिटेल्स हे एअर प्युरिफायरच्या मॅन्युअलमध्ये सुद्धा दिलेले आहेत. हे पॉवर कॉर्ड आहे, ती अनप्लग करून क्लिनिंग करण्यासाठी आपण कसं करायचं ते बघणार आहोत. अशा प्रकारे आपण सुक्या कपड्याचा वापर करू शकतो क्लीन करण्यासाठी. प्री कॅटलिस्ट फिल्टरसुद्धा अशा प्रकारे आपण क्लीन करू शकतो किंवा पाण्यानेसुद्धा क्लीन करू शकतो. पण कोल्ड कॅटलिस्ट फिल्टर व्हॅक्युम क्लीनरनेच किंवा सुक्या कपड्याने आपण किंवा ब्रशने क्लीन करणार आहोत, पाण्याने क्लीन अजिबात नाही करायचं किंवा जास्त प्रेस नाही करायचं. आणि ग्रीन H14 हेपा फिल्टरसुद्धा वॉटरने नाही क्लीन करायचं, सुक्या कपड्याने किंवा ब्रशनेच क्लीन करायचं आहे किंवा व्हॅक्युम क्लीनरने.
त्यानंतर ही जी बॉडी आहे तर ती सुद्धा आपण ब्रशने किंवा अशा प्रकारे सुक्या कपड्याने व्यवस्थित क्लीन करायची आहे. इथे पार्टिकल सेन्सॉर सुद्धा आहे तर तो आपण अशा प्रकारे ही लीड काढून कॉटन स्वॅबने एव्हरी 2 मंथ्सला व्यवस्थित क्लीन करायचं आणि परत अशा प्रकारे फिक्स करायचं आहे. क्लीन करून झाल्यानंतर जशी अरेंजमेंट होती फिल्टरची तशा प्रकारे परत फिल्टर लावून हे आउटर पॅनलसुद्धा सुक्या कपड्याने क्लीन करून फिक्स करायचं. ह्या एअर प्युरीफायरचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. एअर प्युरीफायरनं त्याचं काम तर चांगलं केलं. त्यानंतर मी दिवे लावायला घेतले सगळीकडे आणि मला असं खूप इच्छा होती की कट्ट्यावरती सगळीकडे दिवे लावावेत, त्याच्यानंतर खिडकीमध्ये दिवे लावावेत, घरात लावावेत, पण नको म्हटलं, रिस्क नको. कारण अनावधानाने कसं होतं की इकडे तिकडे जरा पळणं फिरणं होतं, त्यामुळे थोडंफार टेन्शन हे आहेच. रांगोळी अशी छान काढली होती आणि एकटीने मला टाकली होती की ताई तुला सगळं बाकी छान जमतं पण रांगोळी जमत नाही, त्याचं उत्तर लवकरच देईन मी. आता आम्ही काय केलं, आधी तयार झालो, रांगोळी त्यांनी काढली होती. पूजा मांडायला अजून अवकाश होता. आम्ही मागच्या वर्षीसुद्धा छान फोटोज काढून घेतले होते दिवाळीमध्ये. दर दिवाळीत असं छान फोटो सेशन करायचं असं ठरवलं मी आणि मग अभिलाषला बोलवलं, त्याला म्हटलं बाबा ये आणि फोटोज घेऊयात आपण, प्लस मला ज्वेलर्स जे आहेत त्यांना पण ते माझे फोटोज द्यायचे होते, म्हणून दोन्ही कामं पण एका भटक्यात होतील म्हणून हे करून घेतलं. फोटोज मी इंस्टाग्रामवरती अपलोड करीन. इंस्टाग्राम आय डी माझा @housequeenofficial आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तिथे खूप साऱ्या साड्यांच्या लिंकसुद्धा तुम्हाला तिथे भेटतील. मी अशा प्रकारे पूजा मांडले आज की पाटावरती छान मी नवीन वस्त्र अंथरलेलं आहे, तांदळाची साळी अंथरलेली आहे, त्याच्यानंतर देवीचा जो माझ्याकडे फोटो आहे ज्याच्यामध्ये श्रीयंत्र आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात तर त्या आहेत त्या फ्रेममध्ये, तर ती बाजूला ठेवले. आणि कलशामध्ये सुपारी, दुर्वा, तांदूळ म्हणजेच अक्षता, त्याच्यानंतर नाणं, हळद कुंकू वाहिलेलं आहे, आंब्याचे 10 ठेवून त्यावरती नारळ ठेवलेलं आहे, स्वस्तिक काढलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता प्रतिकात्मक देवी म्हणून नारळासोबत नटवते आहे आणि वेणीसुद्धा मी घातलेली आहे. गणेश पूजनसुद्धा केलेलं आहे. ही गणेशाची मूर्ती मला गिफ्ट म्हणून होती, तर गिफ्ट म्हणून आलेल्या ज्या मूर्ती असतात तर त्या आपण पूजल्या जात नाहीत. इवन मी जेव्हा सत्यनारायण पूजा होती तर तेव्हा मी गुरुजींना विचारलं होतं, त्यांनीसुद्धा सांगितले होते की भेटवस्तू म्हणून मिळालेल्या मूर्ती देवघरात पूजायच्या आणि तुम्ही अशा पूजेमध्ये त्या मांडू शकता. म्हणून मी ही मूर्ती पण खूप छान आहे, खूप जड आहे. ओटी साईडला ठेवलेले आहे, 2 नारळ ठेवलेले आहेत, 5 विडे पुजलेले आहेत, त्याच्यामध्ये अक्रोड, बदाम, हळकुंड, सुपारी, त्यानंतर हळद कुंकू वाहिलेलं आहे, एक एक फळ मी ठेवलेलं आहे आणि एका साईडला आपल्या घरातले जे काही दागिने असतील, जे काही रक्कम असेल तर त्या ती रक्कम ठेवलेली आहे, झाडू ठेवलेलं आहे, त्यानंतर मी धणे पण आणलेले ते बाजूला ठेवणार आहे, नंतर बत्ताशे लाया पण आणलेल्या आहेत, सुकं खोबरं, गूळ हे सुद्धा आणलेलं आहे, त्यानंतर घरचा फराळसुद्धा ठेवणार आहे, फुलं मी वाहिलेली आहेत. मला अशी खूप इच्छा असते की पूजा अशी छान मोठी करावी, एकदम छान सजावट करावी, पण जागेअभावी काही गोष्टी पॉसिबल होत नाहीत. आणि खाली मी तसंच आरती ठेवलेली नाही आहे, मी पाण्याचा चौकोन काढून आणि त्याच्यावरती तांदूळ ठेवून त्यावरती मी आरती ही जी आहे तर ती ठेवलेली आहे. कारण खूप साऱ्या आपल्या मैत्रिणी सगळ्या गोष्टी नोटीस करतात आणि चुकत असेल तर त्या सांगतातसुद्धा, त्यामुळे मी हे आधीच सांगितलं. त्यानंतर पूजा मांडली, त्यानंतर देवीला नमस्कार सगळ्यांनी आम्ही करून घेतलं, नंतर आरती म्हणूयात असं ठरवलं मी. कारण मी अजून एक गोष्ट करणार होते, ती म्हणजे अख्ख्या तांदळाची खीर, तर ती खीर केल्यानंतर आरती म्हणूयात असा विचार केला मी. म्हणून सगळ्यांनी अगोदर आधी नमस्कार करून घेतला. सचिन, बाबा, आरव ह्या सगळ्यांनी मला खूप छान वाटत होतं. मी कंटिन्युअसली मंत्र लावले होते घरात आणि ते सुरूच होते आणि इतकं भारी ते वातावरण झालं होतं. अजून काही नवे दिवे होते जे सचिनच्या ऑफिसमधून मिळालेले, सचिन विकत घेऊन आले होते, मी घेऊन आली होती, तर ते काही दिवे मी आता लावायला सुरुवात केली. फ्लोटिंगचे दिवे जे मी पहिल्या दिवशी लावले होते तर ते विजले होते, बऱ्यापैकी ते जळले नाहीत, कारण खाली त्याला अजून स्टिक लावायची होती पण मी ते तसेच ठेवले. त्यामुळे म्हणून मग मी आता हे दिवे जे आहेत ते फ्लोटिंगचे दुसरे 2 हे दिवे घेऊन आले होते तर ते ठेवले. ही डिझाईन मला खूप आवडली आणि हे जे आहे ना तर हे खूप छान वाटतं बघताना, खूप मस्त वाटतं. पूजा आवडली आणि मी ही अशी तयार झाली होती. ही ती साडी होती, खूप मस्त दिसते, मला खूप आवडली साडी. मम्मी तरी आमच्या नेहमीच म्हणते, जेव्हा मी तयार होते मम्मीला फोन करते, मम्मी नेहमीच म्हणते लक्ष्मी दिसायला लागलीस. बरं, आम्ही पूजा आवरली, आता आरती म्हणायची आहे. सगळं झालेलं आहे, फक्त मला खीर करण्यासाठी मी थांबले, बाकी नैवेद्य प्रसाद जो काय तो दाखवलेला आहे, पण मला तांदळाची खीर सुद्धा दाखवायची आहे म्हणून थांबले अजून मी.
9 ते 10:30 अजून एक म्हणजे 3 मुहूर्त होते संध्याकाळचे. एका मुहूर्तामध्ये मी पूजा आवरून घेतली. आता आरती आणि नैवेद्य दाखवायचे, त्यासाठी मी थांबलेली आहे. अजून 9:20 आहेत. तर तोपर्यंत म्हटलं आमंत्रण मधून जे गिफ्ट आलेले, जे मला अनएक्सपेक्टेड होतं जे आलेले, ते बघूया काय पाठवले त्याने. एक तर त्यांनी हे छान रोपटं दिले हॅप्पी दिवाळी म्हणून. ते काय म्हणते रोपट काय माहित तुला, पैशाला अट्रॅक्ट करत होते. मला सगळ्यात जास्त पिशवी आवडली. कसली भारी क्यूट पिशवी आहे बघी, मस्त आहे ना. मला आवडली पिशवी, एक नंबर आहे. आणि छान असं रोप ज्याची काळजी आता आमचे फादर इन लॉ घेतील. ते इंडोर प्लांट आहे. इंडोर प्लांट आपल्या इथे टिकू शकत नाही, कारण थोडस तरी सूर्यकिरण पाहिजे असतं. इथे तरी काही येत नाही, पण तरी सुद्धा मी इथे ठेवते. बाबांना सांगून ठेवलं पाहिजे जास्त पाणी नका घालू, नाही तर ते बॉक्स पण खूप छान पॅकेजिंग आहे. खोली खावा पिवा तब्येत तिने तंदुरुस्त राहावा असं लिहिलंय. हे ले दिली, हे आवडतं बहुतेक. एक कंपनी असते ना हे देणारी क्लासिक केक्स आणि खूप काही लिहिलेलं आहे. रोस्टेड काजू, हे काय आहे, चॉकलेट. मला हे जार खूप आवडलं. बरं मस्त. थंडा उद्या पाडव्याला लाव. आणि आता देवीजवळ लावणार आहे मी आरती करताना. आणि राऊंड लिहिलंय की कॅन्डल आहे. मस्त फ्रॅग्रन्स आहे. ला उद्या लो उद्या लागत. मला पण मिळतात बरं का तुमच्याच, तुम्हाला थोडे मिळाले नाहीत गिफ्ट. चांगली गोष्ट आहे. आमच्या पण कंपन्या देतात. तुम्हालाच मिळू देत, मला नाही मिळालं तरी चालते. तसं ज्या ज्या कंपन्यांचे प्रमोशन्स आम्ही करतो त्यांच्याकडून सुद्धा, म्हणजे कार्मेसीचं पण आलं होतं ते पिरियड पॅन्टीज हे ते आमच्या पण. म्हणजे मला काय वाटायचं, चला एखाद्या कंपनीत कामाला असते तर छान बोनस मिळाला असता, असे गिफ्ट सचिनला जसे मिळाले तसे मिळाले असते. पण जेव्हा मला कार्मेसीचं एक आलं, त्याच्यानंतर मिशकेअरचं पण आलं, आणि कुठलं आलं होतं, जेव्हा मला छान वाटले सगळे प्रोडक्ट्स आले होते. आणि ॲक्वॉलॉजिकाचं पण आलं होतं बहुतेक. आणि हे तर काय मी यांच्यासाठी काम पण करत नाही, साड्या मला त्यांच्याकडच्या आवडतात, ही पण त्यांच्याकडचीच आहे. म्हणजे एक कलेक्शन पण छान असतं आणि व्हरायटी खूप असते, आणि तुम्हाला हव्या तशा साड्या थोड्या महाग असतात, पण स्वस्तातल्या साड्यासुद्धा, म्हणजे 1000 साड्यासुद्धा खूप मस्त आहे त्यांच्याकडे. मी आता परवा दिवशी जेव्हा घेतल्या होत्या 1000-2000 त्यासुद्धा खूप छान होत्या व्हरायटी. म्हणून मी जाते तिथे, गेले 2 तरी मी चालले कंटिन्युअसली. घरी जायचे असेल मीच दाखवले ते डोहाळे जेवणात, आणि ह्यांनीच मला इंट्रोड्यूस केलं होतं. तर आता त्यांच्याकडून हे आलं, तर मी खूप ग्रेटफुल आहे या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणतात ना की आपण मनातून नेहमी चांगल्या इच्छा म्हणतो, सगळ्यांसाठी चांगला विचार करतो, तेव्हा आपलं वाईट कधी होत नाही, तर त्या गोष्टींची प्रचिती येते. गुड कुठे आहे टच वूड. चला मंडळी, तुमच्या आयुष्यात सुद्धा खूप प्रसन्नता येऊ देत, खूप आनंद येऊ देत. ज्यांचे कुणाचे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे असे फटाक्यांप्रमाणे उडून जाऊ देत, आणि मस्त सुगंध येऊ देत तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा. आणि सगळ्यांना देव सुखी ठेवू देत, स्वामी सगळ्यांच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा कम्प्लीट करू देत, आणि छान छान सगळ्यांचं आयुष्य होऊ देत. आणि हे मी मनापासून बोलते, कारण मी जे माझ्या आयुष्यात बदल अनुभवले तेच सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यात सुद्धा त्यांना मिळावेत,
तांदळाची खीर जी आहे ती देवीला दाखवणार आहे मी, तर ती करूयात आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणार. ह्या माझ्या घरी जेवणात मदत करायला ताई येतात आणि आमच्याकडच्याच आहेत त्या. मग मी गिफ्ट्स काय आधीच दिले होते पहिल्या दिवशीच, मा आज त्याबरोबर टायमाला होत्या लक्ष्मीपूजेच्या, म्हटल्यानंतर मग हळदी कुंकू केलं. आणि हां, सचिनच्या एजच्या आहेत त्या म्हणून मी पण त्यांना ताई म्हणते, त्या पण मला ताई म्हणतात. तांदळाची खीर करायला घेतली. बासमती तांदूळ जे होते ते तुपामध्ये रोस्ट करून ठेवले होते ताईंनी. मी काय केलं, थोडेसे मिक्सरला बारीक केले आणि थोडे हे असेच ठेवले. दोन मोठी तांदूळ होते, अर्धं लिटर दूध घेतलं होतं, त्याच्यामध्ये केसर टाकलं होतं. चांगलं तापल्यानंतर आता आम्ही गोड फार कमी खातो, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाणही तेवढंच ठेवलं. तुम्हाला हवं तेवढं गोड तुम्ही टाकू शकता. आणि ही खीर मी ह्याआधी कधी केली नव्हती, अख्ख्या तांदळाची खीर. मी नेहमी तांदूळ बारीक करून करायचे, साखर थोडीशी विरघळल्यानंतर म्हणजे 1-3 मिनिटांनंतर त्यामध्ये जे एक ड्रायफ्रूट मसाला आहे जो विकत मिळतो तो आणून ठेवते मी कधीतरी अर्जन्सीला लागेल म्हणून. मग कारण मी कधीकधी करून ठेवलेली नसते प्रोटीन पावडरची ड्रायफ्रूटची कर देती, तर तो मी वापरलेला आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण आहे, वेलची पावडर पण आहे, सगळंच आहे. आणि ते टाकून मग थोडंसं ढवळलं दूध आणि त्यानंतर हे तांदूळ जे आहेत जे रोस्ट करून घेतले होते चांगले, तर ते मी मिक्स करते. गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर लगेच मी बारीक केलेले तांदूळ जे होते तेही घातले आणि 1-2 मिनिटांनंतर गॅस बंद केला कारण दाट होते खीर. त्यानंतर खीर जी आहे ती अशा प्रकारे मी देवीला नैवेद्य म्हणून दाखवते, चौकोन केलेला आहे पाण्याचा आणि त्यामध्ये मी ठेवते आहे. पूजा माझी संपूर्ण व्यवस्थित झालेली आहे आणि जे गिफ्ट मला मिळालं होतं तर तोच दीप प्रज्वलित केलेला आहे. मी आरती प्रज्वलित केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही आरती म्हणायला घेतली. आरती म्हणत होतो आम्ही आणि एंडिंगला काय होते हे तुम्ही ऐका नक्की आरतीच्या. तुम्हालाही मुलांची निरागसता किती असते हेही समजेल. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. ठीक आहे मोरया. ठीक आहे मोरया. चला आरती आरती दरवर्षी आरती झाल्यानंतर सगळ्या घरात मी पूर्ण आरती फिरवते आणि तुम्हीही करताय का हे मला नक्की सांगा. आपण दाराकडे आरती तरी दाखवतोच पण त्यासोबतच कचऱ्याचा डब्बा जो असतो तर त्यालासुद्धा हळद कुंकू लावून आरती करतात. आणि मी दरवेळी जेव्हा महालक्ष्मीची कोणतीही पूजा असते तर त्यावेळी करते. केरसुनीचे महत्त्व खूप आहे, पण केरसुनीला लक्ष्मी मानतो, त्याला पाय लागू देत नाही. ती ठेवायची पद्धतसुद्धा वेगळी असते. सगळं झाल्यानंतर नमस्कार केला आणि मला महालक्ष्मी मंदिरात जो अनुभव आला होता त्याच्यानंतर माझी श्री महालक्ष्मी देवीवरची श्रद्धा तर फार दृढ झालेली आहे. तो अनुभव मी शेअर पण केला होता. आयुष्यच बदललं माझं आणि नेहमी असं वाटायचं ना पहिल्यांदा की हां आपण चांगलं वागतो आणि आपल्यासोबत असं का घडतं आहे जेव्हा 2018 साली इतकं खराब झालं होतं. पण 2019 ती खूप चांगली प्रचिती आली होती मला आणि त्याच्यानंतर माझा दैवत्व किंवा देव अध्यात्म ह्यावरचा विश्वास खूप वाढला. आणि चांगला विचार करणाऱ्यांचं किंवा दुसऱ्यांच्याविषयी चांगला विचार सांगणाऱ्यांचं किंवा चांगलं वागणाऱ्यांचं कधीच वाईट होत नाही या विचारावरती तरी माझी दृढ श्रद्धा बसली. आधी मला असं वाटत नसायचं 6-7 वर्षापूर्वी, पण झालं. काय कधी देणार जेवण? अनिकेत जेवण तयार आहे. अनिकेत होय अनिकेत काही करायचं नाही बाबा. मला पण अशा प्रकारे ह्या वर्षीची दिवाळीची लक्ष्मी पूजा जी आहे ती पार पडली. खूप छान वाटलं, दिवस पण खूप छान मस्त गेला. आणि होप सगळी तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये देखील सांगा. उद्या आता बलिप्रतिपदा पाडवा आहे, तर पाडव्याच्या आत्ताच सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या भेटू. बाय बाय.